पुण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सर्वसामान्य माणसाचं असामान्य नेतृत्व असलेलं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं दुःखद निधन. संपूर्ण देश बुडाला शोकसागरात. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. आमटी भाजी डाळीसाठी रोज वापरू या ना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवा ना. गुळ पोळी, पुरण पोळी, मोदक लाडू वडी, पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं काल सायंकाळी 5:05 निधन झालं. अटलजी गेल्या साधारणपणे 2 महिन्यांपासून नवी दिल्ली येथील एम्स ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस या रुग्णालयामध्ये दाखल होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना ते प्रतिसाद देखील देत होते. मात्र साधारणपणे 36 तास आधी त्यांची प्रकृती ढासळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास अटल बिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त संपूर्ण देशभरामध्ये पसरताच देशावर अक्षरशः शोककळा पसरली. देशामध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक देखील जाहीर करण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव काल त्यांच्या निवासस्थानी आणि आज भाजप मुख्यालय दिल्ली येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. देशभरातून त्यांचे लाखो चाहते अटलजींच्या दर्शनासाठी दिल्लीमध्ये दाखल झाल्याचं चित्र बघायला मिळालं. आज सकाळपासूनच भाजप मुख्यालयामध्ये देखील अनेक मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांचं अंतिम दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अटलजींचं अंतिम दर्शन घेतलं. अटलजींच्या पुण्यात्म्यास चिरशांती मिळो ही आमची देखील परमेश्वराकडे प्रार्थना. अटल बिहारी वाजपेयी यांचं संपूर्ण आयुष्य हे कोणालाही प्रेरक ठरणार आहे. अटलजींचा जन्म 1924 झाला. 25 डिसेंबर 1924 हे अटल बिहारी वाजपेयींचं जन्मतिथी. एका शिक्षकाच्या घरामध्ये अटलजींचा जन्म झाला. त्यानंतर अटलजींचा ओढा हा राजकीय क्षेत्राकडे कायम राहिला. अटल बिहारी वाजपेयी यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी RSS त्यांचा संबंध आला. त्यानंतर विविध राजकीय चळवळी, सामाजिक चळवळींमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी कायम सहभाग घेतला. अटल बिहारी वाजपेयी हे एकीकडे कवी मनाचे असले तरी अतिशय कणखर अशा प्रकारचे ते राजकारणी होते. अटलजी हे द्रष्टे नेतृत्व होतं हे देखील सांगायची वेगळी गरज नाही. अटल बिहारी वाजपेयी यांनी 1957 पहिल्यांदा बलरामपूर मतदारसंघात निवडणूक लढवली आणि ते लोकसभेमध्ये पोहोचले. मात्र त्यापूर्वी त्यांनी संघ प्रचारक आणि संघ विस्तारक म्हणून कार्य केलं होतं. 1942 यावेळेस गांधीजींनी चले जावची हाक दिली. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये उडी घेतली. या चळवळीमध्ये त्यांनी केलेल्या सक्रिय योगदानामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना तब्बल 23 दिवस तुरुंगवास देखील घडवला. दरम्यानच्या काळात विविध चळवळींमध्ये अटल बिहारी वाजपेयी सक्रिय होते आणि याच कालावधीमध्ये संघाचे प्रचारक विस्तारक म्हणून कार्य करत असताना त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये देखील योगदान दिलं. 1957 त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळेस 2 मतदारसंघातनं त्यांनी ही निवडणूक लढवली होती, मथुरा आणि बलरामपूरमधून. त्यापैकी बलरामपूरमधून ते विजयी झाले आणि लोकसभेमध्ये पोहोचले. लोकसभेमध्ये ज्यावेळेस त्यांची भाषणं होत असत त्यावेळेस त्या काळचे अनेक दिग्गजसुद्धा स्तिमित होत असत.
खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील अटलजींच्या अमोघ वक्तृत्व शैलीचं कौतुक केलं होतं आणि अटल बिहारी वाजपेयी एक ना एक दिवस देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं भाकीत खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वर्तवलं होतं. अटलजींची राजकीय कारकीर्द अशा पद्धतीने नेहमी चढत्या कमानीने पुढे सरकत असताना 1977 साली इमर्जन्सी आली आणि त्यामध्ये देखील अटल बिहारी वाजपेयी यांना तुरुंगवास सहन करावा लागला. त्यानंतर काँग्रेसचं सरकार गेलं आणि मोरारजी देसाई यांचं सरकार आलं. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी काम बघायला सुरुवात केलं. त्यावेळी झालेल्या निवडणुकांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या भारतीय जनता पार्टीला फारसं यश मिळालं नाही. लोकसभेमध्ये केवळ 2 सदस्य पोहोचले, त्यापैकी एक होते खुद्द अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे होते श्री लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे या पराभवाने डगमगले नाही. भारतीय जनता पार्टीचं कार्य त्यांनी संपूर्ण देशभर पसरवलं आणि बघता बघता भारतीय जनता पार्टीची वाढ ही संपूर्ण देशामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि त्याचा पहिला यश हे भारतीय जनता पार्टीला 1996 साली मिळालं. 1996 साली अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान पदावर आरूढ झाले. मात्र हे सरकार केवळ 13 दिवस चाललं. त्यानंतर 1998 साली पुन्हा एकदा निवडणुका झाल्या. त्यावेळेस पुन्हा एकदा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान पदावर आरूढ झाले. त्यावेळेस सरकार टिकलं ते 13 महिने. मात्र दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी होत राहिल्या आणि पुन्हा एकदा देशामध्ये 1999 साली निवडणुका झाल्या. यावेळेस मात्र चांगल्या बहुमताने NDA सहकार्याने अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर आरूढ झाले आणि त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पंतप्रधान पदाची कारकीर्द 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण केली. 2004 साली भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र आपलं वय बघता अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणातनं संन्यास घेतला. अशा प्रकारची प्रदीर्घ कारकीर्द असलेला हा जनसामान्यांचा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्तिमत्व भारतीय राजकारणामध्ये कायम भीष्म पितामह या स्थानावरच राहील यात अजिबात शंका नाही. देश आज संकटों से घिरा है और ये संकट हमने पैदा नहीं किए. जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है. उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव जी ने भारत का पक्ष रखने के लिए मुझे विरोधी दल के नेता के नाते जिनेवा भेजा था और पाकिस्तानी उसे देखकर चमत्कृत रह गए. उन्होंने कहा कि ये कहां से आए, क्योंकि उनके यहां विरोधी दल का नेता ऐसे राष्ट्रीय कार्य में भी सहयोग देने के लिए तैयार नहीं होता. वो हर जगह अपने सरकार को गिराने के काम में लगा रहता है. ये हमारी परंपरा नहीं है, ये हमारी प्रकृति नहीं है और मैं चाहता हूं ये परंपरा बनी रहे, ये प्रकृति बनी रहे. सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. काय होतं अटल बिहारी वाजपेयी नावाचं हे गारुड अमोघ वक्तृत्व हे अटलजींचं सगळ्यात मोठं बलस्थान होतं. अटल बिहारी वाजपेयी हे जसे त्यांचं एक अमोघ वक्तृत्व होतं तसंच अत्यंत कणखर अशा प्रकारचे राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे कायम बघितलं जातं. त्यांच्याच कालावधीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेतले गेले, त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे पोखरण येथे केलेल्या अणुचाचण्या. ज्यावेळेस संपूर्ण विश्वाचा दबाव होता अशा वेळेस हा सगळा दबाव झुगारून अटल बिहारी वाजपेयी यांनी
पोखरणमध्ये अणू चाचण्या करण्याची हिंमत दाखवली आणि या एका घटनेने अटल बिहारी वाजपेयी यांचं करेज काय होतं, त्यांची हिंमत काय होती हे लक्षात येतं. अटल बिहारी वाजपेयी हे ज्या पद्धतीने एक अतिशय अमोघ वक्तृत्व असलेले राजकीय व्यक्ती होते, त्याच पद्धतीने ते कवी मनाचे कवी देखील होते. त्यांच्या कविता देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजल्या. अशाच प्रकारची एक कविता, गीत नाही गाता हूं, गीत नहीं गाता हूं, बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, टूटता तिलस्म आज सच से भय खाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं. लगी कुछ ऐसी नजर, लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशे सा शहर, अपनों के मेले में मीत नहीं पाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं. फिर ये विश्वासघात की कल्पना है. पीठ में छुरी सा चांद, पीठ में छुरी सा चांद, राह हो गया रेखा फांद, मुक्ति के क्षणों में बार बार बंध जाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं. लेकिन परिस्थिति बदली, मनस्थिति बदली, कवि ने कहा कि मैं लिखूंगा और कवि ने लिखा, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं, टूटे हुए तारों से फूटे वासंती स्वर, पत्थर की छाती में उगाया नव अंकुर, झरे सब पीले पात, कोयल की कुहक रात, प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. इसका अंतिम है, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्याबरोबर अनेक सहकारी जोडले गेले. अशाच प्रकारे ठाणे शहरामध्ये असलेले श्री ओम प्रकाश शर्मा यांना देखील काही काळ अटलजींबरोबर राहण्याचा योग आला होता. आज त्यांनी त्यांच्या काही आठवणी आमच्या समोर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयी साहेब जेव्हा भेटायचे तेव्हा काही ना काही प्रेरणा देऊन जायचे. मला आठवते की 93 पोंदा हायस्कूल डहाणू येथे त्यांची एक जाहीर सभा होती, तर मी चिंतामण वणगा यांची ओळख करून दिली दिवंगत खासदारांची, की ये चिंतामण वणगा है, इनको हम 1984 से अभी तक कई लोकसभा लढा चुके हैं. तो बोले संसद में क्यों नहीं आते, आपकी बार संसद में भेजो. तो 96 श्री चिंतामण वणगा हे पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांना घेऊन वाजपेयीजीकडे मी घेऊन गेलो. तेव्हा मला धन्यवाद दिला आणि मी उत्साहित झालो. आणि त्यानंतर मी बाबूजींना सांगितलं आहे की देश के आप प्रधानमंत्री बनेंगे तो आप आदिवासी क्षेत्रों में जरूर आना. आणि 1 एप्रिल 2004 त्यांची जवार इथे जाहीर सभा घेण्यात आली. त्यांनी दिलेले शब्द पालन केले, आम्ही त्यांच्या मनपूर्वक अभिनंदन केलं होतं. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई, अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स,
पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन. फॅशन मीन्स बॅरॉन. मेन्स वेअर की जी जान. बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावर राजेश नार्वेकर यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. राजेश नार्वेकर यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यानंतर आणि त्यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर काल पहिल्यांदा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी त्यांनी गप्पा देखील मारल्या. राज्य सरकारचे जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत, हे प्रोजेक्ट्स पुढे नेणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य असणार असल्याचं यावेळेस राजेश नार्वेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान आवास योजना त्याचप्रमाणे इतरही सरकारच्या योजना अधिक सक्षमपणे अधिक प्रभावीपणे राबवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं श्री नार्वेकर यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं. नवीन आता अधिभार स्वीकारल्यानंतर प्रथम ठाणे जिल्ह्यातील जे ग्रामीण आणि अर्बनायझेशनमुळे जे कॉम्प्लेक्स इश्यूज तयार झालेले आहेत, जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याची माहिती करून घेणे आणि नंतर त्याची सोडवणूक कशा पद्धतीने होईल आणि चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कशी होईल ही माझी प्राथमिकता राहील. प्राची विकास झाडे या तरुणीचा नुकताच ठाणे शहरामध्ये भर दिवसा निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनाच्या विरोधात काल कोपरी परिसरात कोपरी संघर्ष समितीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. मोठ्या संख्येने कोपरी परिसरातील नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. या गुन्ह्यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांचं वकीलपत्र देखील कुणीही स्वीकारू नये, अशा प्रकारचं आवाहन यावेळेस प्राचीच्या वडिलांनी आणि कोपरी परिसरातील नागरिकांनी केलं. अच्छा, कॅन्डल मार्चमार्फत आज सर्वसामान्य लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे की पुन्हा अशी घटना ठाण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात घडू नये आणि आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झालीच पाहिजे. ही केस फास्ट्रॅकवरती चालणं गरजेचं आहे. ह्या केसमध्ये कुठल्याही वकिलांनी वकालत पत्र घेऊ नये असं आमची एक इच्छा आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, एवढं माहितीये मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाही. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.